नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज म्हणजे जवळपास वाजले आहे एक आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात झाली आहे, त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा। तर मित्रांनो, आज आहे शेतीमध्येच काम, तर आमचे जे काय कांदे आहेत तिकडे आलं आहे आणि या वावरामध्ये जे काय कांदे आहे ते काढायचे आहे, कारण इराळायचे आहे। जे काय पातळ पातळ कांदे मोठाले झाले आहे तर ते इराळून काढायचं आहे, त्यामुळे मी या ठिकाणी आलो होतो। तर थोडंसं काम होतं इकडे, थोडं मी आलो होतो, कांदे तिकडं आहे, परंतु इकडं जे काय आमचं आहे बोर, तर बोरवेल चालू करायचं आहे, त्यामुळे मी इकडे मी चाललो आहे आणि तिथेच बोरीचं पण झाड आहे, तर तिथे जाऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी आलेलो आहे, या ठिकाणी आहे स्टार्टर आणि इकडे आहे जो बोर, इथं बोर आहे, तर तो चालू करण्यासाठी इकडे आलो होतो। तर मित्रांनो, या ठिकाणी कांदे काढायचं काम चालू आहे। तर या ठिकाणी बरेचसे आता चालू आहे इराळायचे काम, कांदे अशा प्रकारे हे कांदे चाललं आहे काढायचं काम, त्यामुळं मग बघा आता कांदे कसे झाले आहे। तर अशाच प्रकारचे आज या शेतामध्ये काम होतं, त्यामुळं मग आम्ही आलो होतो। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा शेतामध्ये पाणी तर भरलंच होतं त्या दिवशी, आणि या ठिकाणी वांगे आहे, तर वांगे पण आलेले आहे, परंतु आमच्या इथं चोर तर खूप वाढले आहे, त्यामुळं वांगे तर चोरून नेतातच, त्यामुळं मग वांगे आले तर राहत नाही। तर अशा प्रकारचे वांगे आहे, तर हे वांगे जे काय शेळ्याने खाल्लेले आहे तेच उगलेले आहे, त्यामुळं मग ते एकदम मस्त फ्रेश आहे, परंतु वांगे आले तर चोर घेऊन जातात। तर अशा प्रकारची परिस्थिती असते शेतकऱ्यांची, तर काही घेऊन चोरतात लोक। तर मित्रांनो, या ठिकाणी कांदे झाले आहे काढून, आता बरेच माणसं आले होते, माझी बहीण आली होती, दाजीन त्यानं या ठिकाणी आले आणि त्यांनी पण मदत केली, त्यामुळं मग कांदे झाले आहे काढून, आता या ठिकाणी ठेवले आहे थोडेसे, तर हे लाल कांदे असे ठेवले आहे या ठिकाणी, या ठिकाणी असे। तर मित्रांनो, कांदे काढल्यानंतर आम्ही आलो आहे इथं मकाच्या वावरामध्ये, म्हणजेच या वावरामध्ये आधी होती फरशी, आता लावत आहे मका, आणि खूप माणसं आले आहे या ठिकाणी मका लावण्यासाठी। दिवाळी निमित्त जे काय पाहुणे आले आहे त्यांना काम लावलं आहे या ठिकाणी मका लावायचं, आणि ते अतिशय जोरात मका लावत आहे, कारण त्यांना जायचं आहे कुठेतरी फिरण्यासाठी, त्यामुळं मग ते 120 स्पीडने कडापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळं मग या ठिकाणी आता चालू आहे मका लावायचं काम। बघा पातळ पातळ असे माणसं मस्त की मका लावत आहे, तर त्या काढायला ते लहान मुलं आहे, ते मस्तपैकी खत वाहत आहे आणि तेव्हा सरी आहे त्याच्यावर टाकीत आहे, त्यामुळे मग चालू आहे फास्टमध्ये काम या ठिकाणी मका लावायचं। तर काही मका तर वरतीच पडत आहे, काय जमिनीत जात आहे, तर खूप फास्ट काम चालू आहे या ठिकाणी, बघा अशा प्रकारे हे लहान बा तर ते म्हणतात मला ते लावायला, तर ते पण लावतं, त्याची पण थोडीफार मदत होते या ठिकाणी। तर सर्व मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी बसलो आहे पूर्णपणे मका लावून, आणि हे चिले पिले या ठिकाणी मस्तपैकी एक मोबाईलमध्ये बघत आहे, आणि ते पूर्णपणे या ठिकाणी वावरामध्ये राख पांगून या ठिकाणी पूर्णपणे ढवळे होऊन या ठिकाणी बसले आहे, आणि या ठिकाणी सर्व काही जे मका लावायला होते ते सर्वजण या ठिकाणी मस्तपैकी गप्पा मारत आहे, आणि इथे काही तर निवांत बसले आहे, आणि काही हे लहान मुलं तर बघा कसे बसले आहे। तर त्या पातेलेमध्ये मका होते, ते मका आता बरेचसे संपत आले आहे, थोडंसं बी बाकी आहे, थोडंसं लावायचं राहिलं आहे, परंतु ते आता घराकडे जाता जाता तर लावूनच देऊ सर्वजण, आता एवढे माणसं आहे तर त्याला काही एक मिनटातच लावू। तर या ठिकाणी आज कोण कोण आहे, तर आमचे म्हणजे माझ्या दोन बहिणी आहे, आणि या भाषा आहे काही, आणि दाजी पण आलेले आहेत, ते पण या ठिकाणी आहे, तर सर्वजण या ठिकाणी मस्तपैकी गप्पा मारत बसले आहे, कारण आता थोडंसं या ठिकाणी जे काय मका लावायचं काम चालू होतं ते पूर्ण झाल्यानंतर मग सर्वजण खूप दिवसांनी असे एकत्र आले, मग तर गप्पा रंगणारच, कारण अशा गप्पा रंगायला थोडंसं
काय असे सण उत्सव लागतातच तेव्हाच माणसं एकत्र येतात. कारण आता बघा, आता इकडे पण भाषा आहे, इकडे पाठीमागं आणि इकडे ती पण आहेत जया, तर ती पण बसले आहे निवांत मस्तपैकी आता सर्व पार्टी. कारण आज मस्तपैकी करंजा आणि बरंच काय चिवडा आणि बरंच बेत आहे, त्यामुळं मग सर्व काय आज होणार आहेच. त्यामुळं मग मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सर्वात आधी लाईक करा आणि खाली असलेलं लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे, प्रेस करून सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे तर व्हिडिओ. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर काल काय झालं, ते मका लावत होतं, तर मका लावता फार अंधार पडला आणि मग नंतर मग व्हिडिओ काढला नाही. तर आज दुसरा दिवस उगलेला आहे, त्यामुळे मग आज सकाळ झाली आहे. म्हणलं चला सकाळी काढूया. सकाळचं वातावरण दाखवतो तुम्हाला बाहेरचं. अजून सूर्य पण उगलेला नाही, परंतु मग जे काही वातावरण आहे ते थोडंसं वेगळंच आहे. आज धुकं तर खूपच आहे, कारण धुकं तर बरंच आलेलं आहे. तर अशा प्रकारचं वातावरण आहे. तर बघा मित्रांनो कसं काय आहे, कारण सकाळी तर मस्तच फ्रेश वातावरण असतं. सूर्य तर थोडासा उगायला लागलेला आहे तिकडून उगायला लागलेला आहे. परंतु मित्रांनो, हा कालपासून काढलेला व्हिडिओ आता इथे संपत आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि जे नवीन मित्र असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, आणि शेजारी असलेलं बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, आणि व्हिडिओला सर्वात आधी लाईक करा. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथे संपतो. सर्वांना गुड मॉर्निंग आणि बाय बाय.